हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली अशीच एक रेसिपी जी आहे चॉकलेटचा केक। आज आपण बिस्किटपासून चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर बघूयात साहित्य। त्यासाठी इथे मी 5 हॅपी बिस्किट्सचे पॅकेट्स घेतलेले आहेत। 1 कप दूध घेतलं आहे, 2 मोठे चमचे साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, चॉकलेट सिरप घेतला आहे। तुम्ही इथं डेअरी मिल्क चॉकलेट पण घेऊ शकता। आणि गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी इथं मी जेम्सचे गोळ्या घेतलेल्या आहेत। चला जाऊया प्रोसेसला। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे पॅकेट्स काढून त्यातले बिस्किट आपण टाकणार आहोत। हॅपीच्या ऐवजी तुम्ही बाकीचेही बिस्किट वापरले तरी चालेल, जसे की बर्बन किंवा ओरिओ बिस्किटही वापरलं तरी हा केक एकदम छान बनतो। बाहेर सगळे शॉप चालू झाले तरीही स्वतःच्या हाताने आणि स्वतः घरी केक बनवलेल्या केकची टेस्ट काही वेगळीच लागते। झालेलं आहेत सगळे बिस्किट्स काढून जारमध्ये टाकलेले आहेत। आता आपण ॲड करूया 2 मोठे चमचे साखर। साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायची आहे, कारण बिस्किटमध्येही साखर असते। आता हे आपण नीट याची पावडर बनवून घेणार आहोत मिक्सरला लावून। त्याच्यामध्ये थोडेही चंक्स राहायला नको आहेत, तोपर्यंत आपल्याला हे पावडर बनवून घ्यायची आहे। पावडर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकताय। याच्यामध्ये थोडे पण बिस्किटचे तुकडे राहिलेले नाही आहेत। चला तर ही पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। मी ह्या मिक्सिंग बाउलमध्ये ही पावडर काढून घेते। प्रथम आपण इथं कुकरचं भांडं घेतलंय आणि त्याला ऑइल किंवा तूप ग्रीस करणार आहोत, जेणेकरून हे जे केकचं बॅटर आपण टाकणार आहोत ते बेक झाल्यानंतर ह्या भांड्याला चिकटणार नाही आणि इझिली आपण ते या भांड्यातून बाहेर काढू शकू। इथे कुकर घेतलाय जो आपण प्रीहीटसाठी ठेवणार आहोत। प्रथम या कुकरमध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ। हे नीट पसरून घेऊयात आणि या मिठावरती आपण एक स्टँड ठेवणार आहोत। हे मीठ काळं झालं आहे कारण ऑलरेडी मी हे मीठ यूज केलेलं आहे। आता कुकरचा लीड बंद करून घेऊयात आणि लक्षात ठेवायचं आहे शिट्टी काढून ठेवायची आहे, शिट्टी नाही लावायची आहे याला। मी इथं शिट्टी नाही लावलेली आहे। हा कुकर आपण 10 मिनटासाठी प्रीहीटला ठेवूयात मीडियम फ्लेमवरती। आता जाऊयात बॅटर बनवायच्या प्रोसेसला। इथे मी ॲड करते बेकिंग सोडा, नंतर ॲड करूयात थोडंसं दूध। दूध एकदम ॲड नाही करायचे, थोडं थोडं ॲड करत जायचे आणि एकाच डिरेक्शननी हे नीट मिक्स करून घ्यायचे। दूध थोडं थोडं ॲड करत आपण याचं मस्त असं बॅटर बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बॅटर मिक्स करून घेते। हे अगदी सॉफ्ट असं बॅटर बनलं पाहिजे, ही मेन प्रोसेस आहे केक बनवायच्या प्रोसेसमधली। मस्तच बॅटर नीट हलवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी किंवा गोटळ्या नाही राहिल्या पाहिजे। ॲड करूयात बेकिंग पावडर, थोडंसं दूध आणि हे लक्षात ठेवायचे बेकिंग पावडर या बॅटरमध्ये नीट मिक्स झाली पाहिजे आणि बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर लगेच हे फेटून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे भांड्यामध्ये काढून घ्यायचे,
जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही एअर निर्माण झाली आहे, हवा निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे आपला केक स्पंजी बनतो आणि सॉफ्ट असा बनतो. तर हे फेटून झालेलं आहे, बॅटर तयार आहे, तुम्ही बघू शकताय थोडंसं फुललं आहे बॅटर. आता हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर असं नाही बनवलेलं आहे बॅटर मी. हे थोडंसं टॅप करून घेऊयात. आता हे भांडं आपण प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये ठेवूयात. लीड काढून घेऊयात. सावधानतेने करायचं आहे कारण कुकर खूप गरम असणार आहे. सावकाश हे भांडं आपण आतमध्ये ठेवणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करणार आहोत. शिट्टी नाही आहे ना हे एकदा कन्फर्म करून घ्या आणखी एकदा. आणि हे आपण 40 ते 45 मिनटासाठी बेक करून घेणार आहोत. हे बेक करून झालेलं आहे. 45 मिनटानंतर लीड ओपन करून बघूयात आणि धारदार चाकूने आपण चेक करूयात की हा केक बेक झाला आहे की नाही आहे. जर चाकूला चिटकलं तर बेक नाही झालेला आहे, आणि चाकू जर प्लेन निघाला तर आपला हा केक नीट बेक झालेला आहे असं समजूया. आणि हे सावकाश सावधानतेने कुकरमधून बाहेर काढून घेऊयात आणि हा थंड व्हायला ठेवूयात. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा आता अनमोल्ड करणार आहोत, म्हणजे भांड्यातून बाहेर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी काढून घेते, तुम्ही बघू शकता असा केक बनला आहे आपला. आता मी केकची पहिली बाजू वरती करून घेणार आहे. ही इशू मध्ये करत असते. आता आपण याच्यावरती चॉकलेट सिरप टाकणार आहोत, डेकोरेशन करणार आहोत किंवा गार्निशिंग करणार आहोत. अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये मी चॉकलेट सिरप टाकते आणि गार्निशिंगसाठी इथं मी ह्या जेम्ससारख्या गोळ्या वापरलेल्या आहेत. तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता. जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही कोको पावडरमध्ये थोडंसं दूध ॲड करून किंवा पाणी ॲड करून तेही वापरू शकता. त्याच्यानेही टेस्ट छान येते. चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी खूप इझी आहे. खूप कमी साहित्यात ही रेसिपी बनते आणि झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. मी हा केक काढून घेते, कट करूयात. तुम्ही बघू शकता याचा सॉफ्टनेस किंवा एकदम स्पंजी असा हा केक बनलेला आहे. केवढा सॉफ्ट झाला आहे तुम्ही बघू शकताय. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आणि लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी शेवटी दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे, बघू शकता. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.